सोलापूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयाचा प्रलंबित विषय त्या दोन दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितलं सोलापूर शहरातील नागरिकांना तसंच नगरसेवकांना सोयीचं व्हावं यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी आठ झोनऐवजी नऊ झोन कार्यालय करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेत आणला होता मात्र नऊ झोन कार्यालय करण्याला सत्ताधारी पक्षातीलच काही नगरसेवकांनी विरोध केला होता तरीही महापौर शोभा बनशेट्टी यांनी सर्व पक्षांना सोबत घेऊन नऊ झोन कार्यालयांचा प्रस्ताव बहुमतानं मंजूर केला होता मात्र या प्रस्तावाची अंमलबजावणी न करता महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी नऊ झोन कार्यालयांचा प्रस्ताव शासनाकडं विखंडित करण्यासाठी पाठवला होता तेव्हापासून आस्थागायत झोन कार्यालयांचा विषय प्रलंबित होता याबाबत महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व माहिती देऊन झोन कार्यालयासंदर्भात तात्काळ निर्णय द्यावा अशी मागणी केली होती यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन दिवसात झोन कार्यालयाचा निर्णय पाठवण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितली सीएम साहेबांना झोन समिती लवकरात लवकर व्हावं म्हणून ह्याचे अगोदर सुद्धा मी पाठपुरावा करत होते आत्ताही केलेलं आहे जे काही निर्णय योग्य आहे त्याने योग्य योग ठिकाणी पाठवावं या ठिकाणी नमूद करून मी साहेबांना बोललेले आहेत येत्या दोन दिवसात या ठिकाणी झोन समिती स्थापन होईल असे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेले आहेत तर नक्कीच लवकरात लवकर झोन समित्या सुद्धा आपलं मार्गी लागेल दरम्यान कारंबानाका ते सम्राट चौकापर्यंतचा रस्ता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून लवकरच करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या चाळीस वर्षांपासून कारंबानाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे हा रस्ता करणं गरजेचं असल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून निधीची मागणी केली होती यावर मुख्यमंत्र्यांनी तीन कोटी रुपये देण्याचं आश्वासनही दिलं असल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितलं त्यावेळेस मागच्या वेळेस आढावा बैठकसाठी सीएम साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस सुद्धा हा मी त्यांना पत्र दिलेलं होतं की किती महत्वाचा आहे हा रोड जो कारंबा नाकायचा तर त्यांना परत एकदा मी पत्रादार कळवले की हे होणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच त्याच्याही सुद्धा विचार करून त्याला सुद्धा निधी मिळवायचं काम आपण करतोय आणि नक्कीच ते होणार आहे आणि सोलापुरात काही ना काही ज्या वेळेस मी बैठक केलं जाय ते काय घेऊन यायचा प्रयत्न या ठिकाणी शंभर टक्के करते तर नक्कीच हे सुद्धा निधी आपल्याला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत महापौर शोभा बनशेट्टी यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांसंबंधी माहिती दिली यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात संबंधितांना आदेश दिले असल्याचं महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्पष्ट केलं